नमस्कार पालकांनो आणि शिक्षकांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता तिसरी मधला इंग्लिश विषयामधला काइंड कोंडीबा या धड्याचे काय उद्दिष्ट आहे ते आपण समजून घेऊयात. तर हे उद्दिष्ट नॉलेज, स्किल्स अँड व्हॅल्यूज म्हणजेच ज्ञान, कौशल्य आणि मूल्यांवर आधारित काढलेले आहे. तर ज्ञानामध्ये विद्यार्थी दोन व्यक्तींमधला संवाद कसा आहे, कसा करायचा हे शिकतील. त्याचबरोबर ह्या धड्यामध्ये जे काही नवीन शब्द आलेले आहेत त्याचे अर्थ मुलांना समजेल. तर कौशल्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या विषयावरती त्यांच्या मित्रांसोबत, घरच्यांसोबत संवाद कसा साधायचा हे समजेल. तर मूल्यांमध्ये मुलं शिकतील की जे काही ऍक्टिव्हिटीज या धड्यामध्ये दिल्या आहेत ते त्यांच्या मित्रमैत्रिणींना मदत करतील. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये झाडं लावण्याची रिस्पॉन्सिबिलिटी निर्माण होईल. आता आपण जाणून घेऊयात की एनईपीच्या द्वारे कुठली विकास क्षेत्र आपण ह्या धड्यामध्ये वापरली आहेत. तर पहिलं आहे लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट, म्हणजेच भाषा आणि साक्षरता विकास. आणि दुसरं आहे सोशल इमोशनल इथिकल डेव्हलपमेंट, म्हणजेच सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास. आणि हा धडा आपण एका स्टोरी बेस्ड अप्रोचने शिकणार आहोत, म्हणजेच कथेद्वारे आपण हा धडा पूर्ण शिकणार आहोत. चला तर मग काइंड कोंडीबा हा लेसन आपण विद्यार्थ्यांना शिकण्यात मदत करूयात. धन्यवाद.